मित्रांनो, मार्केट ट्रेंड अप आहे आणि ह्या मागच्या एक दोन वर्षावरले मार्केटमध्ये हीच तेजी पाहायला मिळाली आणि बहुतांश जणांनी याच्यामध्ये प्रॉफिट कमवलं आहे. पण लक्षात ठेवा, मार्केटचा ट्रेंड होतोय डाऊन आणि बऱ्याच जणांना भीती की आता करेक्शन आल्यावर काय होणार. पण तुम्हाला माहिती आहे का, आत्ता तुम्हाला काही नाही फरक पडणार, पण जेव्हा मार्केट पडेल आणि पुढच्या 5-6 महिन्यानंतर अशी अवस्था होणार की अरे ऍक्च्युली मागच्या 2-3 वर्षामध्ये एवढा घेतला होता प्रॉफिट, पण आत्ता माझ्याकडे काहीच नाही राहिलेलं अकाउंटमध्ये आणि ऍक्च्युली अकाउंट मायनसमध्ये गेले ह्या छोट्या फॉलमध्ये पण. मग मित्रांनो, अशा कंडिशनला गरज काय, तर तुम्हाला ऍक्च्युली तुमच्या पोर्टफोलिओला स्वतःच काही करेक्शन्स करता आले पाहिजेत आणि करेक्शन जर तुम्ही योग्य वेळी योग्य पद्धतीने केले ना, तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये कुठलाही आलेला फॉल पचवू शकता. तुम्हाला माहिती आहे का, एक जर स्किलफुल ड्रायव्हर असेल तर तो चढाचा रस्ता असेल, उताराचा रस्ता असेल किंवा अगदी साधा कच्चा खरबडीत रस्ता असेल, तिथे पण गाडी अगदी व्यवस्थित चालू होऊ शकतो. पण हा जर नवीन ड्रायव्हर असेल तर जास्त शक्यता असते याच्यामध्ये की तो चढावर किंवा उतारावर कुठेतरी गाडी पलटी करू शकतो आणि हीच शक्यता मार्केटमध्ये पण असते. मग तुम्हाला जर स्किलफुल अशा गोष्टी शिकायचे तर आज मी तुम्हाला अशा काही 5 महत्त्वाच्या टेक्निक देतोय ज्याचा वापर प्रत्येकाने करायचा त्यांच्या पोर्टफोलिओ ॲनालिसिस करण्यासाठी. त्याचा वापर करून तुम्ही योग्य पद्धतीने कुठे प्रॉफिट कुठे लॉसेस सगळं चेक करू शकता आणि काय करायचं सगळं तुम्हाला ऍक्शन मी याच्यामध्ये देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या ह्या स्पेशल व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पोर्टफोलिओ संदर्भात काही 5 टेक्निक शिकवणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. मित्रांनो, पहिली गोष्ट आज तुम्हाला करायची ह्या 5 गोष्टींमधली, ती म्हणजे तुम्हाला तुमचा पहिल्यांदा पोर्टफोलिओ आज सगळं अनालाइज करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी चेक करायची आहे, बरोबर. तुमच्याकडे किती स्टॉक्स आहेत, त्याच्यामधले किती स्टॉक्स प्रॉफिटमध्ये, किती स्टॉक्स लॉसमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा एक सिक्वेन्स लावायचा आहे, हायएस्ट प्रॉफिट असलेले स्टॉक टू लोवेस्ट प्रॉफिट असलेले स्टॉक, हायएस्ट लॉस असलेले स्टॉक्स टू लोवेस्ट स्टॉक असलेले लॉस असलेले स्टॉक्स. याच्यामधून काय समजेल तुम्हाला की माझी गुंतवणूक कुठल्या स्क्रिप्टमध्ये किती आहे आणि आत्ताच्या कंडिशनला मला किती प्रॉफिट बनतोय हे मला याच्यामध्ये समजणार आहे, बरोबर. आता हे सगळं तुम्ही अनालिसिस पहिल्यांदा करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला एकत्रित चित्र कळेल की आपली ॲक्च्युअल कंडिशन कुठे मजबूत आहे कुठे लूज आहे. 2 नंबरची टेक्निक आपल्याला अशी वापरायची याच्यामध्ये, तुमच्याकडे जे पण काही स्टॉक्स आहेत प्रॉफिटमध्ये ते तुमच्या सेक्टरसोबत तुम्हाला मॅच करायचे आणि चेक करायचे जोही स्टॉक माझा आता तेजीमध्ये त्याचा सेक्टर पण त्या कंडिशनमध्ये आहे का. कारण लक्षात ठेवा, सेक्टर जर बऱ्यापैकी तेजीत असेल तर तो स्टॉक अजून कदाचित तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये करायची आहे. तुमच्या प्रॉफिटमध्ये असलेले स्टॉक्स किंवा लॉसमध्ये असलेले स्टॉक्स हे तुमच्या सेक्टरशी, जही सेक्टरचा तो स्टॉक आहे त्याच्याशी तुम्हाला मॅच करून बघायचं आहे आणि ओळखायचं आहे याच्यामध्ये की सेम डायरेक्शन आपल्या स्टॉकची आणि सेक्टरची आहे का. आणि जर नसेल, मिसमॅच होत असेल तर काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये, हा फंडा लक्षात ठेवा. आता याच्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3 नंबरची तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतोय, ती म्हणजे सेक्टोरियल डायव्हर्सिफिकेशन. आता हे का बरं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळे स्टॉक अनालाइज केले, किती प्रॉफिट किती लॉस कळाला आपल्याला याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला असं चेक करायचं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये आत्ता किती सेक्टर्स आहेत. जवळपास मार्केटमध्ये 45 सेक्टर्स येतात, सगळे तर नाही घेऊ शकत याच्यामध्ये. मग तुमच्याकडे जर समजा काही लोकांकडे 2 असतील, काही लोकांकडे 10-15 सेक्टर्स असतील, तर ते सेक्टरचे सगळे स्टॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये जावा असे किती सेक्टर आहेत की आत्ता अपट्रेंडमध्ये आहेत. लक्षात ठेवा, जर तुमचा सेक्टर अपट्रेंडमध्ये असेल आणि तो स्टॉक भले प्रॉफिटमध्ये, तर अजून प्रॉफिट देण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला इथे थोडं थांबायला प्रोत्साहन मिळेल, थांबायची आयडिया येईल याच्यामध्ये, ओके. आता एखादा सेक्टर तुमच्याकडे आहे, ओके, आणि तो सेक्टर डाऊनमध्ये आहे तर तुम्हाला तिथे बाहेर पडायची आयडिया येणार आहे याच्यामध्ये. आता डायव्हर्सिफिकेशन का करायचं, जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळेच असे स्टॉक्स आहेत की सगळेच तेजीत आहेत आणि सगळेच सेक्टर आहेत ते पण तेजीत आहेत, याचा अर्थ असू शकतो की तुमच्याकडे कमी सेक्टरचं अलोकेशन झालेलं आहे. याचा तुम्हाला माहिती आहे का फायदा काय, आत्ता तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार आहात पण मार्केट जेव्हा करेक्शनमध्ये जाईल तेव्हा तुम्ही लॉसमध्ये पण तेवढ्या स्पीडमध्ये जाणार आहात. त्यामुळे असे पण सेक्टर असू द्या की जे आत्ता डाऊन ट्रेंडमध्ये आहेत, खूप मोठा प्रॉफिट पोर्टफोलिओला नाही देत, पण काय होतं माहिती आहे का, सेक्टोरियल रॅलीज कन्सिस्टंटली येत असतात. समजा आता ऑटो सेक्टर पळतंय, एनर्जी सेक्टर पळतंय,
फार्मा सेक्टर पळतंय बरोबर, काही दिवसानंतर एफएमसी जी आता रॅली देते, असे बरेच सेक्टर असतात की ते रॅलीमध्ये आले की कदाचित एक दीड वर्ष कन्सिस्टंट मोठी मोठी रॅली देतात, तिथे चांगला पैसा बनू शकतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काय करता येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येणार आहेत. आता चार नंबरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचे जे काही पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट आणि लॉस आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला असं प्लॅन करायचं आहे की ह्याच्यामधल्या किती पोझिशन्स मी शॉर्ट टर्मचा प्लॅन करून घेतले आहेत, किती पोझिशन्स मी लॉंग टर्मचा प्लॅन करून घेतलेले आहेत. ही पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये प्लॅन करायची आहे. आणि लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर करेक्शन येते तर पहिला फटका स्मॉल कॅप मिड कॅपला मोठ्या प्रमाणामध्ये बसतो, तिथे तुमचा लॉस मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये, शॉर्ट टर्मच्या पोझिशन्स ज्या काय असतील ना, तिथे प्रॉफिट बुकिंगला तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं लक्ष वळवायचं याच्यामध्ये तुमच्या लॉंग टर्मच्या पोझिशन्स. मग चेक करा याच्यामध्ये असे काही स्टॉक्स आहेत का की जे मी घेतलेल्या किमतीपासून मला 100, 150, 200, 250% असा मोठा रिटर्न बनवत आहे. लक्षात ठेवा ओके, कारण का सध्याच्या कंडिशनला बऱ्याच जणांचे पोर्टफोलिओ लेवल लेवलला कदाचित असू शकतात, कारण रॅली चांगली मिळालेली आहे. मग तुमचा पहिला फोकस असेल करेक्शन त्या स्टॉक्समध्ये आलं तर 50-60% मी कदाचित त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं तर मला थोडं फायदेशीर राहू शकतं. कारण का हेच स्टॉक जर उद्या खाली आले तर मी तेवढीच अमाऊंट पुन्हा त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्ट करू शकतो आणि काय होईल, माझं ॲव्हरेजिंग स्ट्रॉंग होईल. प्लस जिथे मी 100 quantity विकल्या, पुन्हा मी जेव्हा ॲव्हरेज करणार आहे ना, तिथे 100-125 quantity मला त्याच अमाऊंटमध्ये घेता येतील. कारण का तुम्ही विकले वरच्या लेवलला, घेताय खालच्या लेवलला, आणि तुम्ही सगळं पण काही विकत नाही आहात. बेनिफिट काय होईल तुमचा, लॉंग टर्मच्या पोझिशनमध्ये पण प्रॉफिट घेऊन बाहेर जाऊ शकता तुम्ही, शॉर्ट टर्मच्या पोझिशनमधून बाहेर निघलताल. म्हणजे काय होईल, मार्केटमध्ये जरी मोठं करेक्शन आलं ना तर मित्रांनो भिण्याची गरज नाही पडणार याच्यामध्ये. कारण का गरज आहे, ह्या चार गोष्टी बऱ्याच जणांना समजत नसतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पाच नंबरची तुम्हाला मी अशी सांगेन की तुमचा पोर्टफोलिओ जो आहे ना तो तुम्हाला थोडा हेज करता आला पाहिजे, आणि हेजिंग इज कंपल्सरी. का माहिती आहे का, आम्ही मोठ्या लोकांचे जेवढे पण पोर्टफोलिओ बघतो, जे पण प्रो ट्रेडर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, हे नॉर्मली हेजिंग शिवाय कुठलीही गोष्ट करत नाही आहेत. मग तुमचा छोटा पोर्टफोलिओ असेल, काळजी करायची गरज नाही आहे, तुम्ही पण त्याला हेज करू शकता. ओके, मग आता हेज करायचं म्हणजे काय करू शकतो आपण याच्यामध्ये, तर तुमच्या पोर्टफोलिओमधली सगळीच अमाऊंट शेअर्समध्ये नसली पाहिजे. ओके, काही अमाऊंट तुम्हाला थोडे बॉन्ड्समध्ये पण आत्ताच्या कंडिशनला लावू शकता. कारण जर समजा तुम्ही प्रॉफिट बुक केला तर ती अमाऊंट बॉन्ड्समध्ये लावा. काही लिक्विड म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही लावू शकता, कारण तीच अमाऊंट पुन्हा तुम्हाला फिरवता येईल. बरोबर, त्यानंतर तुम्ही काही ठिकाणी काय करू शकता, एसटीपी पण लावून ठेवू शकता. बरोबर, त्याच्यानंतर रीट्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा जिथे लोवेस्ट रिटर्न बनतात अशा असेट्समध्ये तुम्ही तुमची आत्ता झालेला प्रॉफिटमधला पैसा लावू शकता, किंवा नवीन पैसा तिथे लावू शकता, आणि सिस्टमॅटिकली तुम्ही पुन्हा इक्विटी मार्केटमध्ये, आणि त्याच्यानंतर कशामध्ये आपण अगदी म्युच्युअल फंडामध्ये पण पार्क करू शकतो जेव्हा मार्केट एक चांगलं करेक्शन देईल तेव्हा. पण काय होतं माहितीये का, आपण ह्या गोष्टी जाणून घेतो पण ह्या गोष्टींना कधीच फोकस नाही करत. अगदी फिनशॅकवर म्युच्युअल फंडाचं काय करायचं, कसं करायचं, आम्ही अगदी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनाही माहीत नसेल ते लोक काय करू शकतात, 70-52-52-90-90 कॉन्टॅक्ट करून तिथे जाणून घ्या ह्या सगळ्या गोष्टी. पण महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये मला अशी सांगायची आहे, आत्ता मी ज्या गोष्टी पाच तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये, की जे तुमच्या पोर्टफोलिओला प्रॉपरली बॅलन्स करतील, योग्य प्रॉफिटमध्ये तुम्ही बाहेर पडाल, आणि चांगल्या लेवल्स तुम्हाला अजून अचीव करता येतील, आणि मार्केटच्या रॅलीमध्ये तुम्ही टिकून राहताल. कारण आमचं ह्याच्यामध्ये एम एकच आहे की तुम्ही बॅलन्स राहिला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. पण असे असू शकते याच्यामध्ये की बरेच जण म्हणतील, हा हे मला समजतं आहे चांगलं, पण ॲक्च्युली मला हे करताच येत नाही, आम्हाला थोडे प्रॉब्लेम्स येतात. कारण आम्ही नवीन आहे, पण आम्हाला असं वाटतंय की हे केलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटतंय की ह्या गोष्टी डीपमध्ये जाऊन करणं गरजेचं आहे, स्वतःला पण नॉलेज असलं पाहिजे, तर अजून एक तुमच्यासाठी स्पेशल याच्यामध्ये की येणाऱ्या 24, 25, 26 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये मी 3 दिवसीय कार्यशाळा घेतोय, ज्याच्यामध्ये अशा गोष्टी आम्ही अगदी इन डिटेलमध्ये शिकवत असतो, ज्याचा वापर करून तुम्हीही शिकू शकता. अगदी पोर्टफोलिओ नाही, इंट्राडे ट्रेडिंग असेल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट असेल, आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी अगदी फ्युचर ऑप्शन सहित मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे, विथ लाईव्ह मार्केट डेमॉन्स्ट्रेशन ट्रेडिंग सेशनसही. तर चला मित्रांनो, आत्ता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांच्यावर कामाला लागा, आणि ज्यांनाही वाटतंय की नाही आम्हाला पण असं खरंच डिटेलमध्ये शिकायचंय, 88-82-90-90 कॉन्टॅक्ट करा, आणि अधिक माहिती जाणून घेऊन तुमची सीट रिझर्व करू शकता याच्यामध्ये. पण महत्वाची गोष्ट,
काय तर तुमच्या पोर्टफोलिओच्या 5 टेक्निक्स आजच तुम्हाला वापरून पाहायचे आणि मला सांगा की ह्या 5 टेक्निक्स तुम्ही फॉलो केल्यानंतर ना तुम्हाला काय पोर्टफोलिओमध्ये फरक जाणवतोय प्रत्येकाने खाली कमेंट करायची आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण हक्काने सांगायचे. आणि आता महत्त्वाची गोष्ट, जर आवडला तर लाईक पण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.